सोयगाव तालुक्यात कोरोनाचा विळखा अधिक आवळला जात असल्याने शहरातील व्यापारी दुकानदार यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात 133 रॅपिड अँटीजेन RT-PCR 29 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यात 3 जण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. सोयगाव तालुक्यातील कोरोनाची गती कमी करण्यासाठी शहरात रॅपिड अँटीजेन चाचणी राबवण्याचा निर्णय तहसीलदार प्रवीण पांडे यांनी घेतला आहे. वैद्यकीय अधीक्षक कसबे यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर केतन काळे, रवी शेळके, सुनील वानखेडे, पंकज मंडवे आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. व्यापारी संघटनेच्या सहकार्याने शहरात व्यापारी व दुकानदार यांची बसस्थानक सोयगाव या ठिकाणी रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. यावेळी रॅपिड अँटीजेन 133 तर RT-PCR 29 जणांचे स्वॅब तपासण्यात आले. त्यात 3 जण कोरोना बाधित निघाले आहेत. बाधित रुग्णांना जरंडी येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. सोयगाव तालुक्यात कोरोनाचा विळखा जलद गतीने पसरत असून प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार प्रवीण पांडे यांनी प्रशासनाने केलं आहे. विजय काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, सोयगाव.